आज आपण बायोलॉजीचा सेकंड चॅप्टरचा पार्ट 5 स्टडी करणार आहे. आतापर्यंत आपण स्टडी केला की फर्स्ट टू फोर्थ पार्टपर्यंत मेल गॅमेट्स कसा फॉर्म झाला, फिमेल गॅमेट्स कसा फॉर्म झाला. त्या पार्टमध्ये ॲक्च्युली आपण फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजनचा स्टडी करणार आहे की फर्टिलायझेशन कसं होतं त्याचा आपण ह्या पार्टमध्ये स्टडी करणार आहे. तर पाहूयात फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं. तर पहा, फर्टिलायझेशनलाच एक दुसरा वर्ड आहे त्याला सिनगॅमी पण म्हणतात. दोन्हीचा एकच अर्थ होतो, फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल. पा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर लास्टला एक हॅप्लॉइड मेल आणि फिमेलमध्ये एक हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स तयार होतात, बरोबर. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. मग ह्या फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, तर फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स टू फॉर्म ए झायगोट. पा, आता कसं असतं, हॅप्लॉइड मेल, हॅप्लॉइड म्हणजे एक एन, बरोबर, आणि हॅप्लॉइड फिमेल तो दुसरा एन, बरोबर. याच्याकडं 23 क्रोमोझोम्स आणि इथं पण 23 क्रोमोझोम्स, बरोबर. या दोन्हींचं काय होतं, फ्युजन होतं आणि काय भेटतं आपल्याला, झायगोट जो की डिप्लॉइड असतो. मग हे 23 + 23 असे 46 क्रोमोझोम काय होतात, तयार होतात न्यू झायगोट. कळलं, ते फर्टिलायझेशन. इट ऑकर्स इंटरनली इन ॲनिमल्स ऑफ एम्फ्योला ऑफ ए फॉलोफियन ट्यूब ऑफ ए फिमेल सिस्टीम. आता हे कुठं होतं, हे फर्टिलायझेशन जे होतं ते कुठं होतं, तर मेनने लक्षात ठेवायचं, फर्टिलायझेशन हे फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होतं आणि फिमेलमध्ये पण कुठं, तर जे काय फॉलोपियन ट्यूब पाहिली होती आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली होती की ह्या बाजूने एक आणि ह्या बाजूने एक असे दोन ते लाईन्स होत्या आणि त्याच्यातरी तर खाली युटेरस होता अशी ही डायग्राम होती, बरोबर. इथं फंडस होतं वरती. तर हिचे काय फॉलोपियन ट्यूब आहे, इथं काय होतं, फर्टिलायझेशन होतं, बरोबर. इथे याला ह्या रिजनला एम्फुला म्हणतात, इथं किंवा इथं दोन्हीपैकी एका ठिकाणी तो एम्फुला असतं. तिथं काय होतं, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं. तिथं त्या एम्फुलामध्ये काय होतं, फर्टिलायझेशन होतं इंटरनली आतमध्ये. त्याच्यानंतर इथं फ्युजन झाल्याच्या नंतर ह्या युटेरसमध्ये झायगोट येतो आणि इथं बेबी तयार होतो. कळलं, झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रियो इन द युटेरस. त्याच्यानंतर झायगोट काय होतं, ह्या युटेरसमध्ये येतो आणि इथं त्याच्यानंतर त्याचा एम्ब्रियो तयार होतो. कळलं, ही ते फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे. ओके, आता पहा याच्यात नक्की काय होतं. आता ज्यावेळी काल पाहिलं होतं आपण, ज्यावेळी स्पर्म असे ह्या बाहेरून फिमेलचा जो सेकंडरी ओसाइट असतो त्याच्याकडे त्या बाजूला येतात, त्यावेळेस इथं पहा स्पर्म न्यूक्लियस, स्पर्म आतमध्ये आलं त्याचं फिमेलचा न्यूक्लियस आहे. आफ्टर द स्पर्म पेनिट्रेट द सेकंडरी ओसाइट, ज्यावेळेस स्पर्म ह्या सेकंडरी ओसाइटमध्ये येतो, द ओसाइट कम्प्लीट मायटोटिक डिव्हिजन. आता स्पर्म येण्याच्या आधी त्याची मियोसिस वन झालेली असते, डिव्हिजन फक्त, आणि स्पर्म ओसाइटमध्ये आल्याच्या नंतर मियोसिस सेकंड सायकल त्याची काय होते, कम्प्लीट होते, फॉर्मिंग द ओहोम अँड सेकंड पॉलर बॉडी. आणि काय काय तयार होते, तर आतमध्ये ओहोम आणि पॉलर बॉडी तयार होते, बरोबर. त्याच्यानंतर काय होतं, तर स्पर्म अँड ओहोम न्यूक्लियाय स्वेल फॉर्मिंग प्रोन्युक्लियाय. त्याच्यानंतर हे काय होतं, न्यूक्लियामध्ये पाहिजे अशा दोन प्रोन्युक्लियाय तयार होतात, एक मेल प्रोन्युक्लिया आणि दुसरा फिमेल प्रोन्युक्लिया, बरोबर. इथं दिलंय पा, ओके. त्याच्यानंतर काय होतं, प्रोन्युक्लिया अप्रोचेस इच अदर अँड मायटोटिक स्पिंडल फॉर्म्स बिटवीन दे. आता हे दोन काय होतात, एकमेकाला अप्रोच करतात, एकत्र येतात आणि त्यांच्यात काय होतं, मायटोटिक स्पिंडल फॉर्म होतात. ज्या फेज पाहिल्या होत्या आपण 11th मध्ये, मेटाफेज, टिलोफेज, अनाफेज, ज्या फेज होत्या ना, त्या फेज इथं काय होतात, ऑकर होतात. कळलं, आणि लास्टला काय होतं, तर याचं एक झायगोट फॉर्म होतो, कम्प्लीट झायगोट फॉर्म होतो. क्रोमोझोम्स काय होतात, एकत्र होतात, दोन्ही प्रोन्युक्लियरचे, मेलचे आणि फिमेलचे क्रोमोझोम्स काय होतात, एकत्र येतात, इंटरमिक्स होतात आणि फर्टिलायझेशन काय होतं, इथं कम्प्लीट होतं. ही ती प्रोसेस. कळलं, स्पर्म एंटर होणे, त्याच्यानंतर त्याचे प्रोन्युक्लाय तयार होणे, प्रोन्युक्लायपासून झायगोट तयार होणे, ही पूर्ण फर्टिलायझेशनची प्रोसेस होती. ओके, तर नेक्स्ट पाहूयात आपण. आता नेक्स्ट काय होतं, तर हे जे फर्टिलायझेशन असतं त्याचा नक्की मेकॅनिझम काय, म्हणजे कसं कसं हे फर्टिलायझेशन ऑकर होतं, तर त्यातला फर्स्ट आहे मोमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एक्स. मग स्पर्म काय होतं, पहिल्यांदा मोमेंट करून एक्सकडे जातं, बरोबर. इट इन्व्हॉल्व्स कॅपिटायझेशन ऑफ स्पर्म टू रीच वजायना. आता हे जे काय स्पर्म असतं त्याच्याकडे कॅपॅसिटी असते, बरोबर. काल पाहिलं होतं आपण स्पर्ममध्ये काय असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलाय, त्या मायटोकॉन्ड्रिया थ्रू काय करतो, तो त्याची कॅपॅसिटी तयार होते. तो स्पर्म एक पॉवरफुल स्पर्म असतो आणि तो काय होतो, वजवण्यापर्यंत रीच होतो. आता इथं काय होतं, हिअर 50% ऑफ देम डिमोटिलाइज ऑर ब्रेक ब्रोकन. आता काय होतं, जेवढे काय स्पर्म रिलीज होतात वजवण्यामध्ये, त्यातलं मी काल सांगितलं होतं की एकच असा पॉवरफुल स्पर्म असतो की जो एक्सपर्यंत पोचतो. जे बाकीचे स्पर्म असतात त्यातले जवळपास 50% ते काय होतात, डिमोटिलाइज होतात किंवा ब्रोकन होतात, डाय होतात. कळलं,
आता दिस प्रोसेस रिक्वायर्ड 5 to 6 डे. ही जी प्रोसेस आहे मुवमेंट ऑफ स्पर्मची टुवर्ड द एक्सपर्मला एक्सपर्यंत जाण्यासाठी 5 to 6 डेज लागतात. कळलं? ॲक्रासोम, ॲक्रासोम कसं होतं, काय होतं तर स्पर्मचा हेड. ॲक्रासोम मेम्ब्रेन बिकम थिन अँड टेल बिकम टू शो रॅपिड फ्लिप्लॅश मुवमेंट. ॲक्रासोम जो मेम्ब्रेन असतो तो काय बनतो, थिन बनतो. आणि त्याची टेल असते स्पर्मची, बरोबर? आपण डायग्राम पाहिली होती ना, इथं हेड होता आणि खाली अशी टेल होती, इथं मायटोकॉन्ड्रिया होता, बरोबर? हीच आता जो हा ॲक्रासोम असतो, हेडचा अप्पर पार्ट, हा काय बनतो, थिन बनतो. आणि जे काय ही लास्टचं जे टेल असतो ते व्हिप्लॅश मुवमेंट, म्हणजे मासा कसा पोहताना अशी व्हिप्लॅश मुवमेंट करतो, त्या टाईपची मुवमेंट करून तो रॅपिडली एक्सक्लूड प्रोसेसचा ट्राय करतो. आता आफ्टर द ॲक्टिवेशन ऑफ द स्पर्म गोज अपवर्ड. स्पर्म काय होतं, वजनामध्ये अपवर्ड अपवर्ड जातो फ्रॉम व्हजायना टू युटेरस. आणि कुठं पोचतो, तो युटेरसपर्यंत पोचतो अँड टू ओव्हिडक्ट. युटेरसपर्यंत गेला, युटेरसपासून त्याच्यानंतर तो इकडं फॉलोपियन ट्यूब असते, समजा इथं युटेरस असेल आणि इकडे ह्या दोन ज्या ट्यूब असतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, तिथं हा ओव्हिडक्टमध्ये पोचतो. याचा स्पीड असतो त्यावेळेस 1.5 to 3 millimeters per minute. एका मिनिटाला स्पर्म 1.5 to 3 millimeters ट्रॅव्हल करतो. कळलं? हे लक्षात ठेवायचं. स्पर्म रिचेस एम्फुला, मग स्पर्म कुठं जातो, इथे एम्फुलापर्यंत पोचतो ड्यू टू स्विमिंग अँड कॉन्ट्रॅक्शन युटेरस. हा जो युटेरस असतो हा काय करतो, कॉन्ट्रॅक्शन करतो, जेव्हा स्पर्म अजून पुढे जातो. कळलं? आता लाईफ स्पॅन ऑफ स्पर्म, तर स्पर्मचा लाईफ स्पॅन आहे 24 to 48 hours, एवढाच त्याचा लाईफ स्पॅन आहे. ह्या लाईफ स्पॅनमध्ये त्याला एक्सपर्यंत पोचावाच लागतं. आणि ओहमचा लाईफ स्पॅन आहे 24 hours. ह्या एवढ्या टायमिंगमध्ये या दोघांचं पण काय झालं पाहिजे, फ्युजन व्हायलाच पाहिजे, बरोबर? हे होतं फर्स्ट, काय मेकॅनिझम ऑफ स्पर्म टुवर्ड द एग्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहायचं आपल्याला, सेकंड मेकॅनिझम आहे एंट्री ऑफ स्पर्म इन टू एग्स. आता स्पर्म काय झाला, फर्स्ट मेकॅनिझममध्ये इथपर्यंत पोहोचला, बरोबर? असं कुठ कोणत्या पण साईड नाही तिला, असा स्पर्म काय झाला, एग्सपर्यंत पोहोचले. असे भरपूर स्पर्म येतात इथपर्यंत, बरोबर? 50% डाय झाले, बाकीचे 50% असे येतात इथपर्यंत, येतात एग्सपर्यंत. आता याच्यात काय होतं, ओनली फ्यू हंड्रेड रीच टू एग. जेवढे काय स्पर्म होते आउट ऑफ 200 to 400 million जे स्पर्म होते, त्यातले 100 फक्त फ्यू 100 millions काय होतात, इथपर्यंत एक्सपर्यंत काय होतात, रीच होतात, इथपर्यंत पोहोचतात. ओनली सिंगल स्पर्म फर्टिलाइज द ओहम. याच्यातला एवढे जे काय सगळे एक्सपर्यंत पोहोचले, याच्यातला एकच स्पर्म असा जो पॉवरफुल स्पर्म असतो, तो ह्या एकपर्यंत इथपर्यंत पोहोचतो. कारण इथपर्यंत पोहोचत असतं मेनलं, हे जे जर्मिनल वेसिकल आहे ना, इथपर्यंत यायचं असतं स्पर्मला आतमध्ये एकमध्ये, बरोबर? याच्यातले एकच असा एक पॉवरफुल स्पर्म असतो, तो काय होतो, एकपर्यंत पोहोचतो. आता याच्यात एक कन्सेप्ट असतो पा, इथं सांगितलं काय की एक, ओनली वन एक ह्या सगळ्या ऑल ज्या होत्या, बरोबर, झोना पेलुसोडा किंवा बाकीच्या ज्या काय ऑल असतील, याला पेनिट्रेट करून तो इथपर्यंत पोचतो. पण कधी कधी पा असं म्हणतात की ट्विन्सचा एक कन्सेप्ट आहे, तर त्यात काय होतं, कधी कधी एक किंवा दोन स्पर्म काय होतं, इथपर्यंत पोचू शकतात, त्यावेळेस बनत ट्विन्स. कळलं? हे लक्षात ठेवायचं. ओके, कळलं का ट्विन्सचा कन्सेप्ट का असतो? इथं काय सांगितलं, एक ओनली वन स्पर्म जो पॉवरफुल असतो तो पोचू शकतो, पण कधी कधी काय कंडिशनमध्ये काय होतात, दुसरा एखादा स्पर्म सुद्धा याच्या बरोबर काय होतो, जाऊ शकतो. आता इथं काय असतं पा, हे जे ओव्हिडक्ट आहे ना, त्यावेळेस ज्यावेळेस हा जो स्पर्म बाहेरून येतो, तो जी आपली सगळ्यात बाहेरची ऑल आहे, कोणती, कोरोना रेडिएटा, ही कोरोना रेडिएटाला ब्रेक करतो, त्याच्यानंतर झोना पेलुसोडाला ब्रेक करतो, यांना ब्रेक करतो. पण इथं जे आतमध्ये जे एक प्रिव्हिटलाईन स्पेस आहे ना, हा मध्ये थोडासा जो प्रिव्हिटलाईन स्पेस दिसतो, आता याला ब्रेक करत नाही स्पर्म. हा प्रिव्हिटलाईन स्पेस काय होतो, फक्त स्पर्मला येण्यासाठी थोडीशी जागा देतो आणि हा परत भरून जातो. म्हणून इथं फक्त काय होतं, ओनली वन स्पर्म काय होतात, एकत्र याच्या आतमध्ये येऊ शकतात. पण ह्या ट्विनच्या बाबतीत एखादा अजून स्पर्म त्याच्या बरोबर काय होतो, आतमध्ये जातो आणि मग दोन एम्ब्रियो तयार होतात, त्यालाच आपण ट्विन्स म्हणतो. कळलं? पण मेनली तर एकच पॉवरफुल स्पर्म काय होतो, इथं आतमध्ये एंट्री घेऊ शकतो. कळलं? त्याच्यानंतर काय होतं, आफ्टर रिचिंग टू एग्स इट्स ॲक्रोसोम रिलीज लायसिन. आता काय झालं, स्पर्म आतमध्ये आला, बरोबर, एक्समध्ये आला, त्यानंतर तो जो ॲक्रोसोम असतो स्पर्मचा हेड, तो काय रिलीज करतो, लायसिन रिलीज करतो, लायसिन नावाचं हार्मोन रिलीज करतो. हे लायसिन काय, तर लायसिन इज हायलुरोनोडाइड्स अँड द कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम. हे एक्सपर्यंत आलं, याच्यानंतर हे कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम असतो जे की काय करतं, तो कोरोना रेडिएटाची जी ऑल असते त्याला ब्रेक करतं. कळलं? इट डिजनरेट द लेअर कोरोना रेडिएटा अँड रिचेस टू झेनोपेलेसिडा. मग तो काय करतो, कोरोना रेडिएटाला डिजनरेट केलं, तोडून टाकलं, मग तो कुठं आला, इथं आला, झोना पेलुसोडापर्यंत आला, बरोबर, इथपर्यंत आलाच पण. त्यानंतर काय होतं, तर झोना पेलुसोडा रिलीज फर्टिलायझिंग
झोनापेलुसुडा हा जो काय आतमध्ये लेअर आहे बरोबर पा इथं हे झोनापेलुसुडाचा लेअर आहे, हा काय रिलीज करतो फर्टिलायझिंग नावाचं हार्मोन रिलीज करतो फॉर न्यूट्रिलाइजिंग इट, आणि तो काय करतो जो ॲक्रासोम असतो त्याला काय करतो न्यूट्रिलाइज करतो. स्पर्म रिलीजेस अँटी फर्टिलायझिंग प्रोटीन, आणि आता पा या झोनापेलुसुडाने फर्टिलायझिंग नावाचं प्रोटीन रिलीज केलं, हार्मोन रिलीज केलं, पण जो आपला स्पर्म असतो स्पर्म काय करतो अँटी फर्टिलायझिंग प्रोटीन रिलीज करतो, मग याचं फर्टिलायझिंग त्याचं अँटी फर्टिलाय दोन्यांची बॉन्डिंग होते आणि मग झोनापेलुसुडा तो प्रेनिटेट करून आतमध्ये एंट्री करतो. कळलं? इथं पा फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन एनहान्स फर्टिलायझेशन अँड हेन्स ऑल्सो कॉल्ड ॲज द कम्पॅबिलिटी रिॲक्शन. यालाच कम्पॅबिलिटी रिॲक्शन म्हणतात. कम्पॅबिलिटी का? तर झोनापेलुसुडाचं फर्टिलायझिंग आणि ॲक्रोसोमचं अँटी फर्टिलायझिंग काय तयार करतात, इंटरॅक्शन म्हणजे बॉन्डिंग तयार करतात आणि त्याच्यामुळे स्पर्म काय होतो आतमध्ये एंटर होतो. कळलं? त्याच्यानंतर नेक्स्ट पा आता पुढे काय होतं, आता इथं काय रिॲक्शन करतो जो ॲक्रासोमल असतो स्पर्मचा तो काय रिॲक्शन करतो, तर ॲक्रासोम रिलीजेस ॲक्रोझिन किंवा त्याला लायसिन म्हटलं होतं आपण टू ब्रेक झोनापेलुसुडा. त्यांनी काय ब्रेक केलं, झोनापेलुसुडाला ब्रेक केलं. ओनली द स्पर्म हेड न्यूक्लियस अँड सेंट्रोल्स एंटर द एग्स, सांगितलं तुम्ही काल की स्पर्मचा फक्त हेड आणि जे काय सेंट्रोल असतं नेकमध्ये तेवढंच काय होतं एगमध्ये एंटर होतो, वाईल द अदर पार्ट रिमेनिंग आउटसाईड, बाकीचं जे टेल वगैरे हे सगळं बाहेरच राहतं. कळलं? प्रिव्हिटेलाइन स्पेस इज क्रिएटेड बाय डिॲक्टिव्हिंग रिसेप्टर्स. आता हा जो काय प्री व्हिटेलाइन स्पेस इथं मध्ये पा छोटीशी जी लाईनिंग दिसते ना हा प्रिव्हिटेलाइन स्पेस, याच्यामध्ये काय असतात रिसेप्टर असतात. रिसेप्टर कशासाठी, तर रिसेप्टर काय करतात जो स्पर्म येतो ना त्याला रिसेप्ट करतात आतमध्ये घेतात. आता एकदा की स्पर्म हा प्रिव्हिटेलाइन स्पेस जो असतो त्याच्या आतमध्ये आला तर जो हा प्रिव्हिटेलाइन स्पेस असतो एक स्पर्म आल्याच्या नंतर काय करतो ह्या रिसेप्टरला डिॲक्टिवेट करतो, त्याच्यामुळे दुसरा स्पर्म आतमध्ये एंटर होत नाही. कळलं का काय होतं, काय एक स्पर्म आतमध्ये आला तर हा प्रिव्हिटेलाइन स्पेस काय करतो त्याचा जे काय रिसेप्टर असतो त्याला काय करतो डिॲक्टिवेट करतो. आता ते रिसेप्टरच डिॲक्टिवेट झाले तर स्पर्म आतमध्ये एंटर होऊ शकत नाही. बरोबर? कळलं? ऑफ झोनापेलुसुडा फॉर अवॉइडिंग द पॉलिस्पर्मी. पॉलिस्पर्मी म्हणजे एकापेक्षा जास्त स्पर्म असते त्याला पॉलिस्पर्मी म्हणतात. पण जो प्रिव्हिटेलाइन स्पेस असतो तो काय करतो एका एक स्पर्म आल्याच्या नंतर त्याचे रिसेप्टर काय करतो डिॲक्टिवेट करतो, त्याच्यामुळे बाकीचे स्पर्म आतमध्ये एंटर होत नाही. एकच स्पर्म इथं आतमध्ये येतो ह्या जर्मिनल वेसिकलपाशी आणि इथं तो त्याची पोलर बॉडी किंवा आपण जो पाहिलं तो ऊसाईड ते इथं आत इथं ह्या ठिकाणी तयार होतात. कळलं? इथं दिलं ना फर्स्ट पोलर बॉडी. कळलं? हे होतं ॲक्रोन रिॲक्शन. आता त्याच्यानंतर पुढची मुवमेंट पाहिजे आपल्याला, ॲक्टिवेशन ऑफ ओहम. आता इथं काय होतं, ओहमचं ॲक्टिवेशन होतं. का? तर पा स्पर्म येण्याच्या आधी ओहमची एक फर्स्ट मियोसिस डिव्हिजन झालेली असते. स्पर्म आल्याच्या नंतर त्याची काय होते मियोसिस सेकंड डिव्हिजन होते. कळलं? आता ओहम ड्युरिंग ऑर बिफोर फर्टिलायझेशन हॅव्हिंग इन द स्टेज ऑफ मेटाफेस सेकंड. आता आधी फर्टिलायझेशनच्या आधी किंवा त्यावेळेस हा मेटाफेस सेकंडमध्येच असतो, पुढच्या फेजला तो गेलेला नसतो. आता काय होतं, आफ्टर द एंट्री ऑफ हेड ऑफ ए स्पर्म थ्रू द व्हिटेलाइन मेम्ब्रेन स्पर्म काय झाला आतमध्ये आला, इट कम्प्लीट इट्स मियोसिस सेकंड, तो त्याची मियोसिस सेकंड डिव्हिजन काय करतो करून घेतो, कारण ते सेकंड डिव्हिजन करण्यासाठी त्याला स्पर्मची गरज असते. ऍट दिस स्टेज इट बिकम ट्रू होम ऑर एग, ह्या स्टेजला त्याचं ट्रू होम किंवा एग बनतं. कळलं? आता त्याच्यानंतर काय होतं, स्पर्म आतमध्ये आल्याच्या नंतर ऍक्च्युअली त्याचं फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म ऍक्च्युअल त्याचं फ्युजन होतं. कळलं? द कवरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्युक्लाय डिजनरेट अलॉविंग द क्रोमोझोमल पेअरिंग. मग अशी जे मी डायग्रॅम दाखवली होती तुम्हाला तिथं क्रोमोझोमचं सांगितलं होतं मी, परत एकदा दाखवतो. कोणती डायग्रॅम तर पा, ही जी डायग्रॅम पाहिली होती इथं, याचं जे प्रोन्युक्लाय तयार होतं ना ती आपण आता प्रोसेस पाहतोय. कळलं? आता इथं काय होतं पा, ज्यावेळेस मेल आणि फिमेल या दोन्हींचं काय होतं फ्युजन होतं. बरोबर? फ्युजन झाल्याच्या नंतर ते काय करतात, प्रोन्युक्लाय त्यांचे डिजनरेट करतात. एक मेल प्रोन्युक्लाय आणि एक फिमेल प्रोन्युक्लाय अलॉविंग द क्रोमोझोमल पेअरिंग. आणि इथं काय होतं, त्यांचे 23 जे क्रोमोझोम असतात त्यांची काय होते पेअरिंग तयार होते आणि दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द सिंक्रॉइन्स बाय प्रोसेस ऑफ ए सिनगॅमी ऑर त्यालाच क्रायनोगॅमी म्हणतात. आपण पाहिलं होतं दोन प्रोसेस होतात इथं, कोणती एक तर होती काय सिंक्रोनियन्स म्हणजे ऍक्च्युअल त्यांचं काय होतं फॉर्मेशन होतं क्रोमोझोमचं त्याला म्हणतात सिंक्रोयन्स बाय तर कशाची प्रोसेस सिनगॅमी म्हणजे फर्टिलायझेशन. ओके, मग काय होतं लास्टला इथं द झायगोट इज फॉर्म डिप्लॉइड असतं ते अँड क्लिव्हेज इन टू ब्लास्टोमर्स आणि ब्लास्टोमरचं क्लिव्हेज म्हणजे काय होतं सेल डिव्हिजन
स्टार्ट होते इथं, कारण त्यांना बेबी तयार करायचा असतो, त्याच्यासाठी इथं सेल डिव्हिजन काय होते स्टार्ट होते. आता आपल्याला पाहिजे हे ब्लास्टोमर्स म्हणजे काय असतं, पाहूयात. ब्लास्टोमर म्हणजे काय तर फक्त डिव्हिजन, कळलं. त्याच्या आधी आपण पाहूयात की ह्या फर्टिलायझेशन असतं त्याचे सिग्निफिकन्स काय काय. तर फर्स्ट सिग्निफिकन्स आहे त्याचा, कम्प्लीट मॅच्युरेशन ऑफ ओहोम टेक्स प्लेस. इथं काय होतं, फर्टिलायझेशनमध्ये ओहोमचं कम्प्लीट मॅच्युरेशन होतं, कळलं. द डिप्लॉइड क्रोमोझोमल नंबर इज रिस्टोर्ड इन द प्रोसेस ऑफ ए सिनगॅमी. याची काय, सिनगॅमी म्हणजे फर्टिलायझेशनची प्रोसेस असते, त्यात काय होतं तर द डिप्लॉइड क्रोमोझोमल नंबर इज रिस्टोर्ड. त्याचे परत जे 23 झालेले असतात म्हणजे हॅप्लॉइड झालेले असतात, ते परत काय बनतं 46 म्हणजे डिप्लॉइड बनतं, बरोबर, कळलं. इट इन्वॉल्व्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स फ्रॉम टू पॅरेंट्स. दोन पॅरेंट्स मिळून त्याचं काय होतं, मेल आणि फिमेलचं गॅमेटचं फ्युजन होतं, अँड रिझल्ट इन द व्हेरिएशन्स. आणि काय होतं, व्हेरिएशन्स तयार व्हायला सुरुवात होते. कारण व्हेरिएशन म्हणजे काय, जे पॅरेंट्स असतात सेम ॲज इट इज त्याच्यासारखा बेबी नसतो, त्यालाच व्हेरिएशन म्हणतो. सेक्स ऑफ ऑफ स्प्रिंग इज डिटरमाइंड. आणि इथंच त्याचे सेक्स कळतं, म्हणजे कसं पा, जे फिमेल असतं, फिमेल जे असते त्याच्याकडं एक्स एक्स क्रोमोझोम असतात, कळलं. आणि जो मेल असतो त्याच्याकडं एक्स आणि वाय क्रोमोझोम असतो. आता इथं ॲक्च्युअलमध्ये काय होतं, पेअरिंग होतं. समजा याच्यातला एक्स आणि याच्यातला एक्स जर एकत्र आला तर सेक्स असणार आहे गर्ल, काय असणार आहे गर्ल. आणि याच्यातला वाय, मेलमधला वाय आणि फिमेलमधला एक्स जर एकत्र आला तर बनतं बॉय. आणि इथंच त्याचं काय होतं, सेक्स डिटरमाइंड होतं, कळलं. हे होते सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन, ओके. आता ही ॲक्च्युअली प्रोसेस आहे ब्लास्टोमरची. आता ब्लास्टोमरचं काय होतं पा, आता जे फर्टिलायझेशनच्या नंतरचे 12 to 15 जे आवर्स असतात त्याच्यामध्ये काय होतं, हे सेल डिव्हिजन होतं पा. इथं ह्या पॉलर बॉडी तयार झाल्या, त्यानंतर ब्लास्टोमर्स म्हणजे असे दोन ब्लास्टोमर्स, दोन सेल्स तयार होतात. त्याच्यानंतर परत त्याचे चार सेल्स तयार होतात, म्हणजे काय होतं, त्याचं डिव्हिजन होत जातं. त्याच्यानंतर 8 सेल, मग तयार होतो मोरुला. काय तयार होतं, मोरुला तयार होतं. आणि मोरुलाच्या नंतर होतं आर्ले ब्लास्टोमर्स आणि लेट ब्लास्टोमर, असे दोन तयार होतात. ह्याच्या काय सेल्स होत्या, ते काय करतात, नंतर त्याचं कव्हरिंग तयार करायला सुरुवात होते, त्यालाच आपण ट्रोपोब्लास्ट म्हणतो. आणि कशी इथं कॅव्हिटी तयार होते, कळलं. आणि इथं इंटरसेलमास तयार व्हायला सुरुवात होते, यालाच ब्लास्टोमर्स म्हणतात. काय ब्लास्टोमर्स म्हणजे ऍक्च्युअली फक्त काय, डिव्हिजन, कळलं, त्या सेलची डिव्हिजन. याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर पहा ब्लास्टोमर्स ऍक्च्युअली काय असतं ते पाहूयात आपण. आता पा, आता हे ब्लास्टोमर्स म्हणजेच आपल्याला इथं काय पाहिजे, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट, तेच असतं ब्लास्टोमर्स. इथं काय होतं, एम्ब्रॉयनिकची डेव्हलपमेंट तयार होते. आता त्याच्यात फर्स्ट आहे क्लिवेज. फर्स्ट स्टेप काय त्याची, क्लिवेज. तर क्लिवेज म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट. क्लिवेज म्हणजे काय, त्या झायगोटचे होणे डिव्हिजन, त्याला क्लिवेज म्हणतात, कळ. द सेल फॉर्म बाय द क्लिवेज कॉल्ड ॲज द ब्लास्टोमर्स. त्याच्या ज्या सेल तयार होतात क्लिवेज मिळते, त्यालाच आपण ब्लास्टोमर, ज्या ब्ल्यू कलरच्या सेल पाहिला त्यालाच आपण ब्लास्टोमर म्हणतो. नो ग्रोथ ऑफ झायगोट ड्युरिंग क्लिवेज. आता ज्यावेळेस हे क्लिवेज डिव्हिजन होत असतं त्यावेळेस झायगोटची ग्रोथ होत नाही. तर फक्त काय तयार काय होत असतं तर सेलची डिव्हिजन होत असते. रॅपिड रिप्लिकेशन डीएनए अँड हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस. इथं डीएनएचं काय चालू असतं, रिप्लिकेशन, वेगवेगळे डीएनए तयार व्हायला सुरुवात होत असते. आणि तर ज्यावेळेस ही प्रोसेस होत असते क्लिवेजची, त्यावेळी जास्त ऑक्सिजनची काय असते, गरज असते. लक्षात ठेवायचं काय, इथं जास्त ऑक्सिजन, कारण इथं काय होत असतं, सेल डिव्हिजन होत असतं, म्हणजे इथं ऑक्सिजन पण जास्त प्रमाणात लागतं, ओके. आता पाहूयात हे क्लिवेजन. आता क्लिवेजन, क्लिवेजच्या पण स्टेप्स आहे. आता इथं पहा प्रोसेस ऑफ क्लिवेज. आता हे क्लिवेजची प्रोसेस कशी असते, तर क्लिवेज इज होलोब्लास्टिक, दॅट इज द होल झायगोट गेट डिव्हायडेड. इथं पूर्ण झायगोट काय होतं, इथं पहा हा झायगोट काय होतं, पूर्ण हे ब्ल्यू दिसते ना, पूर्ण एक झायगोट होतं आधी, याचं काय होतं, डिव्हिजन होतं, म्हणजेच होलोब्लास्टिक असतं. इट मे बी लॉन्जिट्युडनल, कशी पण डिव्हिजन होऊ शकते त्याची, लॉन्जिट्युडनल, मेरिडायनल, कशी, इक्वेटोरियल, हॉरिझॉन्टल ऑर रेडियल, कोणत्याही टाईपचे डिव्हिजन इथं होऊ शकते. दॅट इज फेट इज नॉट डिटरमाइंड. इथं फेट डिटरमाइंड होत नाही अजून, अजून फक्त इथं काय होते, फक्त झायगोटची डिव्हिजन होत असतं, कळलं. आता फर्स्ट क्लिवेजच्या वेळी काय होतं, डिवायडेड मेरिडियनली आफ्टर 30 hours ऑफ द फर्टिलायझेशन. फर्स्ट क्लिवेज कधी होतं, तर 30 च्या वेळेस फर्टिलायझेशन होतं, त्याच्यानंतर 30 hours नंतर याची काय होते, प्लस क्लिवेज होतं. डिवाइड टू फॉर्म टू ब्लास्टोमर्स, स्लाइटली वन इज लार्जर दॅन ऑदर. आता इथं जे दोन ब्लास्टोमर तयार झाले ना, एक असतो मोठा आणि एक असतो छोटा, कळलं. त्याच्यानंतर होतं सेकंड क्लिवेज. आता हे सेकंड क्लिवेज कधी होतं, तर ऑकर्स 30 hours ऑफ द फ्लस क्लिवेज. फर्स्ट क्लिवेज झाल्याच्या नंतर 30 hours आणि काय होतं, सेकंड क्लिवेज होतं. याच्यात काय होतं, तर डिवाइड हॉरिझॉन्टल, हे इथं पा फर्स्ट क्लिवेज मेरिडोनियली डिवाइड झालं होतं, त्यानंतर जे सेकंड क्लिवेज असतं ते हॉरिझॉन्टली डिवाइड होतं.
अँड राईट अँगल ऑफ टू फर्स्ट क्लिवेज, जो फर्स्ट क्लिवेज असतो त्याच्या राईट अँगलमध्ये, इथं जर फर्स्ट क्लिवेज असेल त्याच्या बरोबर राईट अँगलला सेकंड क्लिवेज तयार होतो, बरोबर? इथं पहा, हे होतं सेकंड क्लिवेज. ओके, त्याच्यानंतर पहा पुढं, आता पुढं काय असणार आहे, थर्ड क्लिवेज, बरोबर? आता थर्ड क्लिवेजला काय होतं पहा, ऑकर्स हॉरिझेंटली. थर्ड क्लिवेज काय होतं, हॉरिझेंटली ऑकर होतं. ग्रॅज्युअली दिस इज पुश लाईटली टुवर्ड द युटेरस. आणि त्यावेळी आता ज्यावेळेस हे थर्ड क्लिवेज होतं असतं, आता हे सगळं कुठं चाललं आहे, अँफुलामध्ये चाललं आहे, त्या पाईपमध्ये, म्हणजे त्याला आपण काय म्हटलं होतं, ओविडम. त्याच्यानंतर खाली असणारे इथं मध्ये असणारे ना युटेरस. आता काय होतं, ह्या थर्ड क्लिवेजच्या वेळेस हळूहळू झायगोट ह्या युटेरसकडे मुवमेंट करत असतो, हे युटेरसमध्ये यायला ट्राय करत असतो. ग्रॅज्युअली दिस पुश साईटली टुवर्ड द युटेरस, आणि तो कुठे येतं, युटेरसच्या बाजूला यायला सुरुवात होते, बरोबर? आता इथं मेन काय लक्षात ठेवायचं, पहा, बाय एंड ऑफ द फोर्थ डे ऑफ फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनच्या नंतर चौथ्या दिवशी, एंड ऑफ फोर्थ डे, चौथ्या दिवसाच्या शेवटी काय होतं, एम्ब्रियो इज इन द फॉर्म ऑफ 16 to 32 सेल्स ऑफ ए सॉलिड बॉल लुकिंग लाईक द मलबेरी. पाहिजे भरपूर असे छोटे छोटे बॉल्स तयार झाले, 16 to 32 सेल्स काय झाल्या, तयार झाल्या. दिस स्टेज इज कॉल्ड द मोरुला. इथंच पहा, या स्टेजला काय म्हणतात, मोरुला म्हणतात. आता मोरुला काय, तर मोरुला हॅज टू टाईप्स ऑफ ए सेल. मोरुलामध्ये दोन टाईपच्या सेल असतात, कोणती, स्मॉलर क्लिअरल सेल टुवर्ड द आउटसाइड आउटर साईड अँड द इनर सेल ऑफ मास ऑफ ए लार्जर साईड. पहा, हे ज्या रेड कलरच्या दिसतात त्या, आणि ह्या ब्ल्यू कलरच्या, अशा दोन टाईपच्या सेल काय होतात, तयार होतात. त्या ज्या ब्लू कलरच्या सेल असतात त्या आउटसाईडला, आणि इनसाईडला ह्या रेड कलरच्या सेल, म्हणजे त्याला आपण मास म्हणतो, ते क्रिएट होतं. नो चेंज इन साईज ऑफ अ झायगोट, अजूनपर्यंत झायगोटमध्ये काही चेंज झालेले नाही, टिल द फॉर्मेशन ऑफ मोरुला. जोपर्यंत मोरुला तयार होत होता तोपर्यंत झायगोटमध्ये काहीच चेंज होत नाही, तो ॲज इट इज राहतो. मोरुला रिचेस टू युटेरस बाय इस्थमस बाय द एंड ऑफ द फोर्थ डे. आणि चौथ्या दिवशी, चार दिवस इथंच होतं, कुठं, ह्या ओविडकमध्ये, बरोबर, अँफुलामध्ये. त्याच्यानंतर चौथ्या दिवसाच्या नंतर हा झायगोट कुठं येतो, तर इस्थमस, इथं जी लाईन असते ना युटेरस आणि वरती, त्या लाईन, म्हणजे त्याला इस्थमस म्हणतात. तो इस्थमस थ्रू कुठं येतो, तो आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या युटेरसमध्ये झायगोट पोहोचतो, कळलं? म्हणजेच मोरुला. आता काय म्हणणार आहे आपण त्याला, मोरुला म्हणणार आहे. आता कुठं आला मोरुला, युटेरसमध्ये. ओके, आता पुढची स्टेज आहे बॅस्टुलेशन. आता पहा, मोरुला कुठपर्यंत आला, युटेरसपर्यंत, बरोबर? आता बॅस्टुलेशनमध्ये काय होतं पहा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ए ब्लास्टोसाइट्स, ब्लास्टोसिट्स, ब्लास्टोसिट्स म्हणजे आता एम्ब्रियो. आता झायगोट होता ना, झायगोट युटेरसपर्यंत आला, आता झायगोटचा बनणार आहे एम्ब्रियो, कळलं? एम्ब्रियो म्हणजेच ब्लास्टोसाइट्सचा. आता इथं प्रोसेस चालू होणार आहे ब्लास्टुलेशन, म्हणजेच आता इथं काय झालं, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट सुरू झाली, प्रोसेस चालू झाली फॉर्मेशनची. आता ब्लास्टोसाइट्स एंटर इनटू युटेरस, रिमेन्स फ्लोटिंग इन युटेराइन कॅव्हिटी फॉर 2 to 4 डेज. आता युटेरसमध्ये आल्याच्या नंतर हा जो झायगोट असतो तो काय होतो, त्या कॅव्हिटीमध्ये, हिची किंवा मोकळी कॅव्हिटी ना, इथं 2 to 4 डेज काय राहतो, फ्लोट होत राहतो आफ्टर एंट्री, एंट्रीच्या नंतर. आणि हे किती दिवस चालतं, त्याचं 7 दिवस. पा, 4 दिवस तो कुठं होता, एम्फुलामध्ये होता. 5व्या दिवशी तो कुठं आला, एंड ऑफ 4 डेज तो युटेरसमध्ये आला. आता ते 5, 6, 7 असे 3 दिवस, 2 to 4 दिवस तो काय राहतो, इथं फ्लोट होत राहतो युटेरसमध्ये, कळलं? आफ्टर लेअर्स ऑफ ए सेल सीन इन द मोरुला फॉर्म द लेअर कॉल्ड द ट्रोपोब्लास्ट. त्याच्यानंतर पहा, साईडचा लेअर तयार व्हायला सुरुवात होते, कळलं? त्याचे काय सेल असतात ना, त्याचे एक असा लेअर तयार करतात. दोन टाईपच्या सेल पाहिले होते, आउटर आणि इनर. तर आउटर साईडच्या सेल काय करतात, असा ट्रोपोब्लास्टचा लेअर तयार करायला सुरुवात करतात. आता ट्रोपोब्लास्ट फॉर्म्स इनर सेल मास कवर्ड बाय द फ्लॅट सेल. पहा, आतमध्ये काय, हा जर ट्रोपोब्लास्ट असतो, आतमध्ये इनर सेल मास तयार करतो आणि त्याला प्रोटेक्शनसाठी बाहेरच्या फ्लॅट सेल तयार करतो. डबल द साईज ऑफ झायगोट फ्रॉम 0.15 mm to 30.30 mm. आता इथं काय होतं, झायगोटची चेंज व्हायला सुरुवात झाली, झायगोटची साईज व्हायला वाढायला सुरुवात झाली. जो झायगोट आधी 0.15 mm होता, तो डायरेक्ट डबल बनतो, 0.30 mm बनतो ह्या स्टेजला. आता आफ्टर द 7 डेज ब्लास्टोसिट्स फुल्ली फॉर्म. 7 दिवसाच्या नंतर हा ब्लास्टोसिट जो असतो फुल्ली फॉर्म व्हायला सुरुवात होते. नाव इट इज रेडी टू इम्प्लांट अँड ग्रॅस्टुलेशन इन फंडस. जे फंडस असतं, फंडस पा, इथं वरच्या बाजूला असतं ना युटेरसच्या, बरोबर ना, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या वरच्या बाजूला काय असतं, फंडस असतं. तिथं काय होतं, आपला जो झायगोट असतो तो काय होतो, इम्प्लांट व्हायला सुरुवात होते. त्यालाच आपण ग्रॅस्टुलेशन म्हणतो, कळलं? ग्रॅस्टुलेशन म्हणजे काय, आपला एम्ब्रियो तिथं डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. झोना फेलोसिडा रिस्ट्रिक्ट ॲबनॉर्मल साईट इम्प्लांटेशन. आता तो झोना प्लेडुसिला असतो पा, आता इथं त्या झोना प्लेडुसिलाची ॲक्टिव्हिटी संपणार आहे, हे त्याचं लास्ट काम आहे. काय तो काय करतो, रिस्ट्रिक्ट करतो ॲबनॉर्मल साईट इम्प्लांटेशन.
ॲक्च्युअल तो झोन ऑफ इलुसिड असतो ना, तो फंडसच्या बरोबर जी काय प्लेस असते तिथं त्या एम्ब्रियोला काय करतं, इम्प्लांट करतो असं आतमध्ये. हा इम्प्लांट करतो म्हणजे खूप डीपला काय करतो, त्या लेअरमध्ये इम्प्लांट करतो झायगोटला, आणि त्याच्यानंतर झोन ऑफ इलुसिडचं वर्किंग संपतं. ओके, तर नेक्स्ट काय होतं तर इम्प्लांटेशन. आता इथं ॲक्च्युली काय होणार आहे, इम्प्लांटेशन होणार आहे आफ्टर फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टोसाइट्स, म्हणजे आपला एम्ब्रियो तयार झाला, गेट्स एम्बेडेड इन टू एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. जे युटेरस होतं ना, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, जर पाहिजे वजाईन होता इकडं, त्या ओविडकच्या लाईन होता इकडं वरती फंडस होता, आणि युथमध्ये काय होता युटेरस होता, बरोबर. आता युटेरसमध्ये काय होतं, जे एंड्रोमेट्रियम वॉल असते युटेरसची, आपण पाहिलं तर मेन्स्ट्रुएशन सायकलला ती एंड्रोमेट्रियम वॉल तयार व्हायला सुरुवात होत असते 4 to 8 mm ची, याच्या आतमध्ये काय होतं त्या झायगोटचं काय होतं इम्प्लांटेशन होतं आतमध्ये, खूप आतमध्ये डीपा. मेनली ऑकर्स ॲट फंडस, वरची लेअर असते ना फंडसची, इथं मेनली काय होतं याचं इम्प्लांटेशन होतं एम्ब्रियोचं. ॲट द एंड ऑफ द 10 days, 10 दिवसाच्या शेवटी काय होतं, ऑफ फॉर्मेशन ब्लास्टोसाइट्स, ब्लास्टोसाइट तयार झाल्याच्या नंतर 10 दिवसांनी इट इज इम्प्लांटेड ऑर बरीड इन द एंडोमेट्रियम. हे खूप एंडोमेट्रियमच्या खूप आतमध्ये याचं काय होतं बरीड होतं, खूप आतमध्ये, समजा असा लेअर असेल ना असा जाड लेअर, त्याच्या खूप आतमध्ये काय होतं त्याचं बरीड होतो तो एम्ब्रियो. इट फॉर्म्स टू लेअर्स आफ्टर डिव्हिजन ऑफ द ट्रोपोप्लास्ट. ज्या वेळेस ट्रोपोप्लास्टचं डिव्हिजन होतं तो 2 layers तयार करतो. पहिला लेअर असतो कोणता, द सिन सायटोट्रोपोप्लास्ट आणि दी सायटोट्रोपोप्लास्ट, असे 2 layers तयार करतो. आता तो सिन सायटी ट्रोपोप्लास्ट असतो इज अ आउटर लेअर अँड इट इज द लेअर ऑफ द प्रोटोप्लाझम विथ अ मेन न्यूक्लियस. हा जो असतो हा आउटर लेअर असतो. इट रप्चर एंड्रोमेट्रियम सेल फॉर द प्रॉपर बुरियल. आणि हा काय करतो लेअर, जे एंड्रोमेट्रियमची सेल असतो ना त्याला रप्चर करतो. कशासाठी, तर एम्ब्रियोची तिथं आतमध्ये बरीड करण्यासाठी त्याला काय करतो तो रप्चर करतो. आणि जो सायटोट्रोपोप्लास्ट असतो इज अ इनर सेल, ती आतमधली जी सेल असते इनर सेल असते अँड इट रिमेन्स देअर सेल बाउंड्रीज. आणि इकडे राहते सेल बाउंड्रीजचे, पहा आउटर आणि इनर अशा 2 cells असतात. ही बाहेरची झाली कोणती, सिंट्रायटोप्लाझम आणि आतमध्ये असते क्रिप्टोप्लास्टर, बरोबर, क्रिप्टोप्लास्ट आणि बाहेरचे असते सिन सायट्रोप्लास्ट, बरोबर. तर सिन सायट्रोप्लास्ट काय करते, पेनिट्रेट करून त्याला आतमध्ये डीपली बरीड करते. आणि ही काय असते ना बाहेरची कोणती, सायट्रोट्रोपोप्लास्ट, ही काय करते त्याची इनर सेल वॉल तयार करते, बाउंड्री तयार करते. कळलं आत्तापर्यंत काय झालं, फक्त एम्ब्रियोचं आपण फक्त बरीड झाला, एम्ब्रियो म्हणजे एम्ब्रियो काय झाला तिथं आतमध्ये इम्प्लांट झाला. आता याच्यानंतर ॲक्च्युअली त्याचं होणार आहे ग्रॅस्टुलेशन, ती जे ग्रॅस्टुलेशन असणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. कळलं.